नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर सरळ सेवा भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बहात्तर हजार पदांसाठीची मेगा भरती होना रहे, रहे, ची या ठिकाणी जाहीर होणार आहे ती मार्गी लागणार आहे त्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा कारण की विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील जी आत्ताची स्थिती आहे त्याच्यामध्ये बहात्तर हजार पदांसाठीची मेगा भरती केली जाणार आहे त्याच्यामध्ये महत्व महत्त्वाची या ठिकाणी पदं असतील जसं की आरोग्य विभाग आहे झेडपी आहे पशुसंवर्धन विभाग पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल व ग्रामशोक भरती असेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये महत्व महत्वाची भरती केली जाणार आहे ती दोन हजार पाचच्या च्या मॅनेजमेंट ऍक्ट अॅक्ट जो आहे कायदा जो आहे त्याच्या अनुसरून तर विद्यार्थी मित्रांनो बहात्तर हजार पदांसाठी जी मेगा भरती या ठिकाणी मार्गी लागणार आहे त्याच्यासाठी काय कारण आहे ही भरती मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जे जे बी जे पी सरकार होतं त्यांच्या काळामध्येच होणार होती त्यासाठी अॅप्लिकेशन देखील आपण भरलेले होते तर ही भरती जी रखडलेली आहे ती याच्यामध्ये सुरू होणार आहे या सरकारच्या काळामध्ये त्याविषयीची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनो पाहत राहा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी चला तर मग बघूया डिटेल मध्ये सर्व माहिती तर या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मेगा भरतीमध्ये आरोग्य शिक्षण ग्रह महसूल कृषी आणि पशुसंवर्धन विभाग असतील तर विद्यार्थी मित्रांनो वर्ग एक व दोन पद ची ही सर्व पदं या ठिकाणी भरली जातील अजून महत्वाची माहिती आपल्याला जर बघायची झाली दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची पदाची तातडीने भरती ही जिल्हा परिषद मध्ये होणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव देखील सादर केलेला आहे परंतु त्याचा अपडेट अजून आलेला नाहीये विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये आपण जे फॉर्म भरलेले होते त्याच फॉर्मची या ठिकाणी एक्झाम देखील होणार आहे झेडपीच्या आरोग्य विभागाचे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कालचाच हा जो जी आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आपण ठिकाणी या ठिकाणी बघू शकता संपूर्ण काम हे महा आय टीचं महा आय टी महाविकास आघाडी सरकारचं पूर्ण झालेलं आहे ज्याच्यामध्ये एजन्सी जी निवड असते विद्यार्थी मित्रांनो कंपनी घेण्यासाठीची ती पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी भरती शंभर टक्के होऊ शकते कारण की पाच कंपन्या या ठिकाणी निवडल्या गेलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा समित्या त्याचबरोबर प्रादे प्रादेशिक समिती आणि राज्य निवड समित्या ह्या परीक्षा यांच्या अंडर घेतल्या जाणार आहेत तर ह्या पाच कंपनीच्या अंडर परीक्षा असतील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी बघू शकता आपण आपण भरती नोकर लागणार आहे त्याविषयीचा हा माहिती बघणार आहोत तर मराठा आरक्षण फेरविचार याचिकेत निर्णय तज्ज्ञ समितीच्या नुसार तर या ठिकाणी बघू शकता मराठा आरक्षणा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे राज्यातील रखडलेली जी बहात्तर हजार जागांची मेगा भरती आहे नोकर भरती आहे त्या प्रक्रियेबाबत मुख्य सचिव विभागनीय आढावा घेत असून पुढील दोन तीन दिवसांत त्यांचा अहवाल अपेक्षित आहे त्यानंतर रखडलेली नोकर भरती अशी माहिती मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळाची उपसंमती आहे मार्फत देण्यात आलेली आहे जुलै दोन हजार वीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला लागू केलेल्या एसबीसी आरक्षणास स्थगिती दिली निकाल लागेपर्यंत राज्यातील नोकर भरती करू नका असा दावा दबाव मराठा समाजाच्या संघटनांनी सरकारवर टाकला होता परिणामी राज्यातील सरकार सरकारी नोकर भरती स्थगित केली होती राज्य सरकारच्या विविध विभागात सुमारे बहात्तर हजार रिक्त पदे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ती पद आता या ठिकाणी भरली जाणार आहे ती भरती मार्गी लागणार आहे कारण की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न या ठिकाणी होता हजार पदांची मेगा भरती करण्यासाठीचा मराठा समाजांकडून या भरतीवरती दबाव टाकण्यात आलेला होता त्याच्यामुळे ही भरती मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग होती तर ही भरती विद्यार्थी मित्रांनो कधीही या ठिकाणी जाहीर होऊ शकते सरकारमार्फत त्याचबरोबर आपण बघू शकता आता सध्या तरी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन विभागीकरण ची भरती लवकरात लवकर होऊ शकते ज्याच्यामध्ये आपण बघू शकता जसं की आरोग्य विभाग असेल आणि या ठिकाणी पोलीस भरती असेल व ग्रह विभागातील मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती महत्वाची आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदची आरोग्य विभागाची भरती असेल व वैद्यकीय विभागातील भरती असेल तर ह्या तीन भरती जी आहेत विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर होऊ शकतात त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर कोरोना संकट कमी झालं तर बहात्तर हजार पदांची जी बाकीची राहिलेली पदं आहेत ही पदं अजून सध्या रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो ती देखील भरली जाऊ शकतात त्यासाठी तुम्हाला आजपासून अभ्यास देखील करणं गरजेचं असणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोहोचवली आहे त्यासाठी या व्हिडिओला लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जाहिरात आली की तुमच्यापर्यंत तात्काळ लगेच पोहोचेल त्यासाठी धन्यवाद